नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोल्ड एग्री आपल्या मराठी वृत्तपत्रामध्ये. मित्रांनो, आज कापूस बाजारभावामध्ये थोडीशी हालचाल आपल्याला पाहायला मिळाली आणि सांगितल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये शक्यतो इथून पुढं आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे, पण तरी सुद्धा आजच्या दिवशीची थोडीशी शक्यता होती की मार्केट जर मायनसमध्ये गेलं म्हणजे रेट जर आणखी उतरले तर ती उतरण्याची शक्यता होती, परंतु मार्केटमध्ये थोडासा एक दिलासा मिळाला आहे आणि मार्केट थोडंसं वर चढायला सुरुवात झाली. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 20 नोव्हेंबर 2024 कापूस बाजारभाव. मित्रांनो, तुम्हाला जर असेच अपडेट हे तुम्हाला रोज सकाळी तुमच्या मोबाईलवर पाहायचं असेल तर लगेच आपल्या ग्रीन गोल्ड एग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. आणि मित्रांनो, तुम्हाला बाजारामध्ये जाण्याच्या अगोदर ही अपडेट तुम्हाला आलेली असेल आणि तोच भाव तुम्हाला बाजारामध्ये पाहायला देखील मिळणार आहे. तर चला जाणून घेऊयात आज मार्केटची काय स्थिती होती आणि ती कशा पद्धतीने दिसली. तर हा एकंदरीत कालचा म्हणजे 19 तारखेचा आपल्याला अंदाज तुम्ही पाहताय. तर 19 तारखेला 54,500 मार्केट ओपन झालं होतं आणि 54,500 हाय होतं, परंतु 54,000 हे मार्केट थांबलं होतं आणि आजचं जे मार्केट आहे याच्यामध्ये 100 पॉईंट म्हणजे 100 रुपये हा दर वाढलेला आहे आणि 54,500 रुपये हे दर झालेले आहेत. मुळात दुपारी साधारणतः दुपारचा जो वेळ आहे तर या वेळेमध्ये 54,600 रुपयापर्यंत याचे दर झाले होते. म्हणजे मार्केटला आज तेजी पाहायला मिळाली आणि अतिशय चांगली तेजी पाहायला मिळाली, परंतु तरी सुद्धा संध्याकाळपर्यंत जे रेट आहेत तर हे 54,500 येऊन थांबले. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर मार्केट पॉझिटिव्ह दिशेकडे जायला निघालंय आणि अशामध्ये आता रेट चढण्याची वेळ सुरू झाली. तर आता आपलं इंडियन मार्केट जे आहे तर 53,300 रुपयावर आहे, जे की न्यूट्रल आहे. कालचा जर रेट तुम्ही पाहिला तर तो सुद्धा 53,300 होता, परंतु कालच्या मार्केटमध्ये 500 रुपये घसरण होती आणि आजच्या मार्केटमध्ये ते मार्केट न्यूट्रल आहे. ज्या पद्धतीनं एमसीएक्स मार्केट ट्रेड करते त्यावरून उद्याचा जो रेट आहे हा आणखी थोडा उचलणार आहे, वाढणार आहे. तर आता हे जर 53,300 रुपये मार्केट आहे तर मग लोकल मार्केटमध्ये काय परिस्थिती असू शकते? तर मित्रांनो, आता हे 53,300 जरी न्यूट्रल असेल पण इथं आपल्याला तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे मार्केटमध्ये जो आजचा रेट आहे म्हणजे 20 नोव्हेंबरचा रेट हा साधारणतः 100 ते 200 रुपये प्लस असू शकतो. दुपारनंतर 200 सुद्धा होऊ शकतात, परंतु सकाळी जर तुम्ही गेलात तर साधारणतः 100 रुपये तरी तुम्हाला दर वाढून मिळेल. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये एकंदरीत दर सरासरी जर आपण पाहिली तर 6,500 पासून 7,200 आणि काही ठराविक बाजारपेठेमध्ये 7,200 प्लस 7,200 चा 7,300 होऊ शकतो, जास्त वाढणार नाहीये. परंतु रोज तुम्हाला त्या अपडेटनुसार कळवलं जाईल. त्यानंतर पंजाब हरियाणा राजस्थानमध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे. मध्य प्रदेश गुजरात सुद्धा देखील सेम 6,700 ते 7,200. त्यानंतर कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे सुद्धा 6,500 ते 7,000. तर मित्रांनो, अशाच आपल्या बाजारभाव अपडेटसाठी आणि नेहमीच रोज तुम्हाला जर अशी अपडेट पाहिजे असेल तर आपल्या ग्रीन गोल्ड एग्री चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करत राहा. धन्यवाद.